या झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण जाहीर करतो। सेवेंटी सेवन नंबर टी शर्ट त्याने घातलंय करण, प्लीज आपण स्टेज वर यायचंय। मॅन ऑफ द मॅच ठरला या सामन्याचा करण, एक षटक टाकलं, फक्त एक धाव दिली आणि बॉल आउट मध्ये सुद्धा सामन्याला बरोबरीत सोडवण्याचं काम त्या व्यक्तीने केलंय आणि त्यासाठी याला मात्र मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी नक्कीच झालं पाहिजे। पूनमताई आपल्याला विनंती करतोय, आपण हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते करणला द्यायचंय। सुंदर गोलंदाजी करण आणि त्याचबरोबर आपल्या पुढील पण अंतिम फेरीच्या सामन्यासाठी सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत। एक मॅच अजूनही खेळायची आहे। तर ही 15 वर्षाखालील दोन संघांची मॅच या ठिकाणी सुरू होते आहे। पंचांना विनंती आहे, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे, स्कोरर रेडी नाहीये। मधून विकेटच्या समोरून खेळाडू जे लहान मुलं बसले, सर्वांनी खाली बसायचंय। लहान मुलं सरीच्या जे उभे आहेत, सर्वांना विनंती आहे खाली बसा। स्कोररला किती धावा मिळणार आहे ते माहिती पडू द्या। दोन मिनिटं आणि बॅटिंग साइड, बॅटिंग साइड अवेंजर्स तुमचा एक प्लेअर इकडे पाठवायचा आहे। जो बॉलर आहे बॅटिंग करणार नाहीये त्याला इकडे पाठवायचंय, ज्याला नावं माहिती असतील सर्व बॅट्समनची। हॅलो, आणि मॅच क्रमांक 6 जी झाली होती परेल पॅन्थर्स आणि परेल फायटर्स या दोन संघांमध्ये, त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्याचं राहून गेलं होतं। तर ते पारितोषिक जात आहे 18 चेंडू 200 धावांच्या, 200 सरासरीने धावसंख्या ज्या खेळाडूने बनवल्या, अर्थात 18 चेंडू 36 धावा ज्यानं बनवल्या होत्या, तो धीरेश देवरुखकर। आपल्याला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय, आपल्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक त्या मगाशच्या उरलेल्या मॅच आपण देणार आहोत। 18 चेंडू खेळला, 36 धावा त्याने आपल्या संघाला बनवला आणि त्यानंतर मात्र त्यांचा संघ या मालिकेतून जरी बाहेर गेला असला, त्यांची चांगली कामगिरी मात्र अजूनही नक्कीच पारितोषिकाच्या दिशेनं वाटचाल करते। तर खूप खूप अभिनंदन दिलेश। हॅलो, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आयुष यांनी कव्हरच्या फिल्डरच्या डोक्यावरून मारत सिक्स घोषित। अंपायर चिकू, ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज शुभम। लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हर दिशेत, पुन्हा एकदा चौकार। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 23, एकदम मोठी अशी धावसंख्या ठोकलेली आहे पहिल्याच षटकात।
पांच चेंडू का सामना असेल, पांच चेंडू का दुसरी ओवर घेऊन येतोय तो आर्यन टावटे। डाव्या हाताचा गोलंदाज आहे आणि बॅटिंग करेल तो आयुष। एक ओवरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 23। दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू लेग साइडला पुल केलेला आहे आणि अंपायर चिकू घोषित करतायत तो चौकार। अंपायर चिकूना सांगण्यात आले की मॅच त्वरित चालू करावी, अंपायर चिकू मॅच त्वरित चालू करा। ओव्हरचा दुसरा चेंडू घेऊन येतील ते आर्यन टावटे। मैदानाची भौगोलिक परिस्थिती बघता उत्कृष्ट अशा पद्धतीचा शॉट होता, परंतु फक्त एक धावा मिळेल आणि धाव संख्या पोहोचली आहे ती 28। उत्कृष्ट असा चेंडू मुंबईची धावसंख्या झाली आहे ती 128 वर 5, 17 ओव्हर 3 बॉल। लहान मुलांना शिकण्यासाठी उत्कृष्ट अशी संधी पुरवली आहे ती केपीएल च्या मार्फत। नको नको साईडला नको जाऊ, त्याच्या पाणी लावून दे मग जा, साईडला नको जाऊ, त्याच्या साईडला नको जाऊ। उत्कृष्ट असा सिक्स मारलेला आहे। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 37। फायनलचा शेवटची ओव्हर असेल आता। आणखी दोन ओव्हर असतील, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 37। तिसरी ओव्हर घेऊन येतील तो ओमकार। ओमकारचं सरनेम काय?
त्याला सरनेम पाहिजे. ये रुकना क्यों, इधर इधर ही बंड्या, किधर है बंड्या? धावसंख्या झाली आहे ती 48. सामन्यात अरे लहान मुलगो बो, शेवटच्या चेंडूवर 2 रन, 6 धावा.
आमचे हंडीचे मास्तरांचं इथे आगमन झालेलं आहे, तर केपीएलच्या कमिटी तर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। तरी कृपया त्यांनी स्टेजवर यावे। केपीएल जुनियर मध्ये परेल एवेंजर्स ला जिंकण्यासाठी 66 रन टू विन्स आहेत, तरी त्यांनी 20 चेंडू 67 धावा काढावे लागतील त्यांना जिंकण्यासाठी। तसेच आमचे 66 टार्गेट आमचे अनुभव मित्र मंडळ गोविंदा पथक सर्व ज्येष्ठ सभासदांचं इथे आगमन झालं। तरी आमचे मंडळाचे रितेश तावडे त्यांना आमच्या अनुभव मित्र मंडळ गणेश उत्सवाच्या मूर्तीचं सन्मान चिन्ह देऊन अंपायर चिकू यांना असे निर्देशन देण्यात आले की मॅच त्वरित चालू करा, आपल्याला पुढे एक फायनल खेळवायची आहे। अजून ही मॅच झाल्यावर अंपायरचे निर्देशन घेऊन क्रीज आखण्यात यावा। सामन्यातील शेवटची फायनल थोड्याच वेळात चालू होईल। सर्व क्रिकेट प्रेमींनी मंडळाचे त्वरित मंडळ तुम्हाला या फायनल मध्ये अभिजीत चोरगे दिसतील, किरण भाईजे दिसतील, प्रशांत खानोलकर दिसतील, योगेश खानोलकर दिसतील, भरत सोडा दिसतील, अजून कोण आहेत चांगले, अजून कोण आहे, सिद्धार्थ नाईक दिसतील, दीपेश टेलर दिसतील। त्यामुळे तुम्ही या फायनलचा आनंद घ्यावा। चिकू मॅच चालू करावी, पुढे आणखी एक मॅच आहे। बॅटिंग करतील तो आमचा लाडका पक्या। पहिल्या चेंडूवर सुंदर असा षटकार तोडवलाय तो फलंदाज प्रतीक यांनी। कामगार मैदानाचे उभरते फलंदाज आहेत ते, त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करावं। दुसरा चेंडू घेऊन येतील ते साहिल। वाईट प्रतीचा चेंडू होता पण प्रतीक यांनी चेस करून तो कव्हरला ढकलून फक्त एक धावा मिळवली आहे। त्यांना शिकावं लागेल की वाईट चेंडू सोडून त्याचे एक रन मिळवून घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी। चिकू यांनी नो बॉल दिलेला आहे, लाईन नो असेल तो, हाईटचा नो दिलेला आहे लेग अंपायरनी। या चेंडू फ्री हिट असेल तर फ्री हिट घोषित करावी। फ्री हिट आहे,
पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतील ते प्रतीक, प्रतीक कडून सगळ्यांना अतिशय गचाळ पद्धतीचा चेंडू, स्वेअर चेंडू घोषित करतील अंपायर चिकू। लेग साइडला सिक्स टोलवलाय तो प्रतीक याने। यामध्ये मी मुंबई इंडियन्स चा स्कोर सांगू इच्छितो 149 ला 6 विकेट 19 ओवर 140। ऋषभ त्रिपाठी रनआउट झालेले आहेत, त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतील ते आर्यन टवटे। ही मॅच झाल्यावर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित मैदान रिकामी करून घ्यावं, क्रीज आखून घ्यावे, बराच उशीर झालेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी मैदानात राहून प्रतीक पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वर शेवटचा चेंडूचा सामना करतील। पुन्हा एकदा गचाळ पद्धतीचा चेंडू, स्वेअर चेंडू। धाव संख्या पोहोचली आहे ती 17। बॉलर नेम बॉलर्स नेम प्लीज। मनीष संघासाठी दुसरी वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येतील ते मनीष पहिल्या ओव्हरच्या समाप्ती। हॅलो बॅट्समन नेम शुभम।
लास्ट चेंडू दोन ओवर 30 रन 2 विकेट 12 चेंडू 36 धावांची गरज 12 चेंडू 36 धावांची गरज पाच चेंडू 34 धावांची गरज 5 बॉल्स 34 रन्स टू विन बॉलर नेम बॉलर नेम बॉलर नेम
शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, चला दोन्ही संघांना विनंती आहे, परळ ब्लास्टर्स आणि परळ वॉरियर्स दोन्ही संघांनी आपले कर्णधार आपल्याला विनंती आहे सर्व खेळाडू घेऊन खेळपट्टीच्या बाजूला लाईन अप आणि परळ ब्लास्टर फिल्डिंग घेतली आहे परळ ब्लास्टर. ओके टॉस तुम्ही जिंकले, ओके धन्यवाद. परळ ब्लास्टर टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि युवराज सर थोडस टँगेट मारून घ्यायचं विकेटवर, विकेटवर लाईन मारून घ्यायचे, क्रीज दाखवून घ्यायचे. अमोल सर क्रीज वर राहा, क्रीज दाखवून घ्यायचे, पावडर नाहीये बिलकुल. आणि अमोल दौटे आपण नंतर माईकी संपर्क साधायचा आहे. सोनेरी लाटा त्याव माझ वर्क तरतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझ वर्क तरतय. कोणे देशी ने हो कोणे गावी ने हो सांग तुझ्या मनान काय करतय, कोणे देशी ने हो कोणे गावी ने हो सांग तुझ्या मनान काय करतय, कोणे देशी ने हो कोणे गावी ने हो सांग तुझ्या मनान काय करतय. Oh,
आपल्याला विनंती आहे आपण दोन्ही संघांनी खेळाडू सर्व आपण विकेटच्या बाजूला लाईनअप मध्ये उभं राहायचंय. शेवटचा सामना अर्थातच मेगा फायनल केपीएल 2019 कामगार प्रीमियर लीग 2019 हा शेवटचा सामना अर्थातच अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होईल. नाणेफेकीचा कौल जो आहे तो परेल ब्लास्टर्स या संघानं जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तत्पूर्वी प्रमुख पाहुणे आपल्या सोबत मैदानामध्ये उपस्थित आहेत, त्यांकडून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातील. क्रीज आखून घ्यायचंय, आयोजकांना विनंती असेल क्रीज आखून घ्यायचंय त्वरित. पंच आपण मैदानाची लगेच आपण आपली जागा घ्यायची. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये 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 खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मात्र सामन्याला सुरुवात करणार आहोत. मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना केपीएल 2019 अर्थातच कामगार प्रीमियर लीग 2019 अंतिम सामन्यामध्ये खेळणारे संघ आहेत परेल ब्लास्टर्स आणि परेल वॉरियर्स. जितने नशेड़ी हम सबको बुला रहे, रेडी वाला बर्गर भी मिल बाके खा रहे, मेरी मां ने थोड़ा संभाल बचा रहे. क्यों पॉप मार ले हम ना मारे. ओ मालिक ने चीज बना दी है कर फेफड़ा दिखाओ धुए में निरंतर. आम्हाला इथे कॅमेऱ्याच्या टॉवर खाली एक मोबाईल मिळालाय, एमआयचा मोबाईल आहे व्हाईट कलरचा. कोणाचा मोबाईल जर पडला असेल तर तो माईकची संपर्क साधून आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. कोणाचा मोबाईल जर मैदानामध्ये हरवलेला असेल तर त्वरित आपण माईकशी संपर्क साधायचा. एमआयचा व्हाईट कलरचा मोबाईल आहे. फोनला पासवर्ड नाहीये. अच्छा फिर नंबर कर लिया अरेंज मेरे पति बजा दे कुछ ओल्ड स्कूल हिप हॉप बैंगर. अभी ये लोग शेर के साथ नाचेंगे क्या कपिल.
मध्ये सेमीफायनलचे दोन्ही सामने या ठिकाणी बरोबरीत सुटले. दोन्ही मॅच मध्ये बॉल आउट झाला, परंतु एका मॅच मध्ये रिझल्ट बॉल आउट मध्येच लागला, दुसऱ्या सामन्याचा रिझल्ट बॉल आउट झाला सुद्धा, आणि बॉल आउट मध्ये सुद्धा मॅच टाय झाली. त्यामुळे फ्रेश टॉस त्या ठिकाणी उडवला गेला आणि तो निर्णय टॉसच्या नियमात आपण पूर्ण केला आणि तो विजयी संघ ठरला. अर्थातच मुंबई परेल ब्लास्टर्स, आपल्या परळ शहरातील परळ नगरीतील हे सर्व खेळाडू नक्कीच हॅलो नाणेफेकीचा कौल परळ ब्लास्टर या संघानं जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर विनंती असेल परळ ब्लास्टर आपल्याला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, आणि त्याचबरोबर परेल वॉरियर्स आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची आहे. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, तर आपल्याला विनंती असेल परेल वॉरियर्स आपण त्वरित मैदानात आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. हॅलो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. एका बाजूला अभिजित, नॉन स्ट्राईक एंडवर प्रशांत. कपिल, कपिल तुमचा मोबाईल कॉमेंटरी बॉक्स मध्ये आहे, आपण घेऊन जायचंय आपला मोबाईल मॅच संपल्यानंतर. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करण्यासाठी पंचांकडून इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. डीजे थोडासा माईकचा आवाज वाढवला तर बरं होईल. डीजे हॅलो 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 डीजे माईकचा आवाज थोडासा वाढवायचा आहे. धन्यवाद. दीपेश टेलर सलामीचा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, पहिल्या चेंडूवर चेंडू हवेमध्ये उसळी घेतोय. उंची चांगली गाठली जाते, लांबी कमी जरी पडली असली तरी झेल हातातून निसटला जातोय. पहिल्या चेंडूवर एक ट्री कॅच होती आणि त्यामुळे फलंदाज बाद झाला असता की नाही ते नंतर कळालं असतं, परंतु ही झेल टिपणं गरजेचं आहे. एक धाव मिळाली पहिल्या चेंडूवर, स्ट्राईक रोटेट झाली. या वेळेला स्ट्राईक एंडवर प्रशांत खानोलकर. मेगा फायनल, या वेळेला फुलर लेनचा चेंडू कव्हर रिजन मध्ये कार्पेट पद्धतीनं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. कलेक्शन करण्यामध्ये थोडीशी चूक जरूर घडते, फलंदाज नक्कीच आपल्या जागेवर यशस्वीरित्या. क्रिसच्या आतमध्ये ट्रॅव्हल करतोय. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली. रनिंग बिटवीन द विकेट तितकंच सुंदर पाहायला मिळालं. या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ सकाळपासून बघायला मिळतोय, चांगलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग या दोन फलंदाजांमध्ये. कॉलिंग तितक्याच सुंदर प्रकारचं आपण पाहतोय. धाव घ्यायची की नाही हे शेवटच्या क्षणापर्यंत ठरवतात, एकमेकांना इशारे देतात आणि त्या इशाऱ्यासोबत ती धाव पूर्ण करतात आणि ती अंडरस्टँडिंग महत्वाची आहे. आणि त्या अंडरस्टँडिंगमुळेच मगासपासून जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून ही जोडी मात्र अभेद्य जोडी ठरते. चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांकडून पहिल्या सामन्यापासून पूर्ण केली जाताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रशांत खानोलकर, दुसऱ्या बाजूला अभिजित. दरम्यान दीपेश पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट, 7-8 पावलांचा रन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी. यावेळेला लोअर फुल टॉस, बॅटची कडा घेतली. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये मुकेश कोहली चेंडूवर कलेक्शन करतील. फेकी करण्यामध्ये थोडीशी चूक घडते, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा एकेरी धावसंघाच्या धावसंख्येच्या आकड्यात वारंवार एकेरी दुहेरी धावांच्या भर पाडण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते.
या वेळेला फटका मैदानाच्या बाहेर चाललाय. दोन धावांकडून नक्कीच संघाच्या धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या पुढे सरकते चार धावांवर. या वेळेला समोरच्या दिशेनं अर्धवट मनानं खेळला गेलेला फटका चेंडू सेफ हँड्स मध्ये करंजा हातात एक सुरेख झेल. विकेटचं पतन, पहिला झटका, पहिला गडीबाद, पहिला गडी गारत, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततोय अभिजितच्या स्वरूपात. हा पहिला झटका परेल वॉरियर संघाला. बडी मछली जाल में फसी. अभिजित चोरगे सारखा एक बलाढ्य फलंदाज या वेळेला मैदानाच्या बाहेर येतोय अवघ्या पहिल्या षटकामध्येच. सलामीची जोडी तुटली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय मिथुन. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात येतोय. स्ट्राईक एंडवर या वेळेला असतील प्रशांत खानोलकर, दीपेश टेलर पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज. शेवटचा चेंडू या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येचा आकडा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एक गडीबाद पाच धावा. एक संयमी सुरुवात इस मॅच की होती हुई. पहिली ओव्हर में पाच रन बटोरे एक विकेट गवाया परेल वॉरियर्स ने. अभिजीत की पारी का अंत हुआ. अब नए बल्लेबाज मैदान में आए मिथुन. आखिरी गेंद पर एक रन लेने के बाद स्ट्राइक रोटेट हुई थी तो अगली गेंद के लिए अगली ओवर का पहला गेंद फेस करने के लिए स्ट्राइक पिंग पर होंगे फिर एक बार प्रशांत खानोलकर. अगला ओवर सिद्धार्थ गेंदबाजी मार्ग पर. पहला ओवर दीपेश पांच रन दिए एक विकेट चटकाया. एक आसान सा कैच वहां पर देखने को मिला लॉन्ग ऑन क्षेत्र में. अब ये अगला ओवर सिद्धार्थ की ओर से प्रशांत के लिए. इस बार लोअर फुल टॉस फिर एक बार दिशा दिखाई. नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो यहां पर देखने को मिला. एक रन के साथ संतुष्ट रहे. अब अगली गेंद के लिए स्ट्राइक एंड पर होंगे मिथुन. इस बार बॉटम हैंड के साथ खेलना चाहते थे. लेग बिफोर विकेट के लिए मांग की. अंपायर ने एक उंगली आसमान की तरफ उठाई. इसका मतलब ओयूटी आउट. बल्लेबाज को निकलना होगा मैदान से बाहर. फलंदाज बाद मिथुन जरूर मैदान के अंदर गए थे. इस गेंद पर मिथुन कुछ अलग प्रयास कर रहे थे. बॉटम हैंड के साथ फ्लिक करना चाहते थे गेंद को. बैट और गेंद में कोई संपर्क नहीं. गेंद जाकर टकराई पैरों से और पैर पाए गए एकदम विकेटों के बीचों बीच. बल्लेबाज को लेग बिफोर विकेट के स्वरूप में आउट करार दिया गया अंपायर द्वारा. विकेट का पतन हुआ दूसरे. मिथुन की पारी समाप्त हुई. अब नए बल्लेबाज एक के पीछे एक चौथे नंबर के बल्लेबाज अंदर आएंगे गिरीश. इस बार एंगल चेंज करना पसंद किया सिद्धार्थ ने. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे. एक गुगली गेंद थी कट करना चाहते थे पॉइंट की दिशा में. अंदरूनी किनारा लेकर पॉइंट में गई जरूर लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद. कोई रन नहीं मिलेगा. इस बार बाहर निकलते हुए गेंद पर एक अच्छा शॉट वहां पर देखने को मिला. जमीनी स्ट्रोक खेला गया मिड विकेट दिशा में. एक रन पूरा करते हुए स्ट्राइक रोटेट किया. स्ट्राइक पर आएंगे फिर एक बार प्रशांत खानोलकर. इक्के दुक्के के साथ आगे बढ़ता हुआ यह स्कोर अभी तक जाकर पहुंचा है सात रनों पर. दो विकेट जरूर गंवाए उन्होंने. इस बार इनसाइड आउट करना चाहते थे
मांग कर रहे थे विकेट कीपर, एक लाउड अपील किया था स्क्वायर लेग अंपायर के पास, अंपायर ने नकारा उस अपील को। और सिद्धार्थ फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर। अब इस मुकाबले का रोमांच जो है वो कुछ अलग लेवल का होगा, ये तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या। इस बार फिर एक बार झाड़ू मारना चाहते थे मैदान में प्रशांत, स्वीप शॉट खेलने का प्रयास, अंदरूनी किनारा लेकर गई स्क्वायर लेग दिशा में, एक रन का इजाफा हुआ, टीम के स्कोर में एक रनों की बढ़ोतरी होगी, एक रनों का बदलाव होगा, टीम का स्कोर आगे बढ़ेगा, जाकर पहुंचेगा 8 रनों पर, 2 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर 8 रन। ये मेगा फाइनल का मुकाबला, ये तूफान आने के पहले जो शांतता होती है ना, उस प्रकार की शांतता मैदान में दिखाई दे रही है। शायद कोई बड़ा तूफान आने वाला इस मैच में। धीरे धीरे आगे बढ़ रहे बल्लेबाज, तीसरा ओवर यहां पर शुरू होने वाला है। अब आक्रामकता स्वीकारनी होगी, स्कोर अभी भी सिंगल अंकों पर ही है, 12 गेंदे पूरी हो चुकी है, अभी 18 गेंदे बाकी है, लेकिन अभी अगर शुरुआत नहीं करेंगे तो आखिरी ओवरों में थोड़ा सा महंगा पड़ेगा मैच। तो बैट का फेस ओपन करना ही होगा, क्योंकि आखिरी 18 गेंदे उनके हाथों में बची है। और ये जैसे ही कहा उसी प्रकार अपने बैट के फेस को ओपन किया, इनसाइड आउट कवर रीजन में खेल दिया था, हवा में दूसरा रन लेने की कोशिश करना चाहते थे, लेकिन गेंद मैदान के अंदर आई, एक रन पर संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज प्रशांत को। फिर एक बार नॉन स्ट्राइक एंड पर आए, बाईं हाथ के बल्लेबाज अब स्ट्राइक पर होंगे गिरीश। सुबह से अगर देखा जाए तो एक ही बाईं हाथ का बल्लेबाज ऐसा है जिसने सामने की दिशा में सिक्स लगाया, और वो है अमित बाइत। बाकी जितने बल्लेबाजों ने सामने सिक्सर लगाया, तीनों या चार बल्लेबाजों ने सामने की दिशा में सिक्स लगाए, सब राइट हैंडेड बैट्समैन थे। इस बार हल्के हाथों से एक रन चुराने की कोशिश पूरी होती हुई, एक रन आया, फिर एक टीम का स्कोर, अब जाकर डबल अंकों में जरूर पहुंचा, लेकिन पहला डबल अंक सिर्फ 10 रन। धीरे धीरे जरूर आगे बढ़ना चाहते हैं, लेकिन अब यहां पर हाथों में गेंद बहुत कम बची है, यहां पर कैच लपकने का मौका, फील्डर वहां पर गिर पड़े, रन चुराने की कोशिश मात्र सफल हुई। एक ट्राई अच्छा किया था, इस ट्राई के लिए जरूर तालियां बजनी चाहिए, तालियों की कड़कड़ाहट यहां पर सुनाई नहीं दे रही। सुबह से मैंने देखा कुछ बार सिर्फ तालियां बजी, कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मेंस जब देखने को मिलता है तो प्रेक्षक अपने आप तालियां बजाते हैं, लेकिन ऐसे जब ट्राई किए जाते कैच के लिए तो तब तालियां जरूर बजनी चाहिए, क्योंकि उससे खिलाड़ियों को प्रोत्साहन मिलता है। इस बार ड्राइव किया कवर की दिशा में, मुकेश कोहली वहां पर गेंद पर दौड़ते, तब तक एक रन पूरा हो चुका आराम से, स्ट्राइक रोटेट हुआ, फिर एक बार कभी इधर मुकेश गेंद पर फेंकते हैं तो वहां तक प्रशांत पहुंचता है, कभी दूसरी बार गेंद फेंकते हैं तो प्रशांत नॉन स्ट्राइक गेंद पर होता है। तो ये तालमेल जो है वो बहुत ही अच्छी तरीके का यहां पर दोनों बल्लेबाजों के बीच देखने को मिला। ये बीमर गेंद थी, नो बॉल जरूर होगा यहां पर, अंपायर का इशारा नो बॉल के लिए, हाथ खोला अंपायर ने, पेनलाइज जरूर किया जाएगा नो बॉल के साथ, और इस नो बॉल पर मिलेंगे रन दो, और अगली गेंद होगी सोने पे सुहागा, यानी कि फ्री हिट की गेंद। करण अब एंगल चेंज करना पसंद करेंगे,
बाईं हाथ के बल्लेबाज को राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करने की कोशिश। ब्लॉक होल गेंद और यहां पर फ्री हिट की गेंद थी तो बल्लेबाज आउट नहीं होंगे। तो ये गेंद गई बिना किसी रन के साथ पूरे। अब ये आखिरी गेंद बाकी रहेगी करण की गेंदबाजी में से। ये केपीएल 2019 का करण का आखिरी ओवर और आखिरी गेंद होगी क्योंकि अब केपीएल आएगा सिर्फ अगली साल, तो एक साल इंतजार करना होगा इस टूर्नामेंट के लिए। अभी नहीं तो कभी नहीं, जान लगानी होगी दोनों टीमों को इस मैच को जीतने के लिए क्योंकि यह है मेगा फाइनल का मुकाबला केपीएल 2019। आखिरी गेंद पर फ्लिक कर दिया था वहां पर फाइनल के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी तो नहीं था लेकिन रन नहीं ले पाए तो ओवर की समाप्ति हुई। टीम का स्कोर हुआ 14 रन। संघाची धाव संख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा। शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या वॉरियर्सना मात्र लढा आता द्यावा लागेल। ये वॉरियर्स हार मानने वालों में से नहीं है लेकिन इस गेंदबाजों ने भी 14 धावा झाले, 14 इन गेंदबाजों ने भी किसी प्रकार बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दिया। प्रशांत जैसा बल्लेबाज जब तक शांत है इसका मतलब गेंदबाजी बहुत ही अच्छी प्रकार की जाएगी। शुरुआती तीनों गेंदबाज दीपेश, सिद्धार्थ, करण अच्छी गेंदबाजी। अब आएंगे राकेश जिन्होंने लास्ट ओवर में लास्ट मैच में बहुत ही अच्छी गेंदबाजी डाली थी। आज दिन किसका होगा ये तो फाइनल मैच का रिजल्ट ही बताएगा। इस बार हवा में उछाल दिया मिड विकेट के क्षेत्र में, 2 रनों का इजाफा होगा टीम के स्कोर में। 2 रनों के बदलाव के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन। 2 विकेट गंवाए वॉरियर्स ने। 2 विकेट के बाद टीम का स्कोर जो है चौथी ओवर में भी 16 रनों पर ही है। तो इससे मालूम पड़ता है कि परेल ब्लास्टर्स की बॉलिंग अटैक जो है बहुत ही पावरफुल है। लास्ट मैच सेमीफाइनल में भी चैलेंजर्स को चैलेंज कर दिया था, नसीब का साथ लेकिन साथ देता हुआ परेल ब्लास्टर्स का। फ्रेश टॉस वहां पर उड़ाया गया और फाइनल में पहुंची परेल ब्लास्टर्स। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, दोनों खिलाड़ी वहां पर गेंद पर कैच के पकड़ने की कोशिश में लड़खड़ाते हुए झेल या ठिकाने सुटला जाते हुए कैच छूटा तो मैच छूटा। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच हमेशा कहते हैं लेकिन स्कोर जो है वो देखा जाए तो उतनी अच्छी परिस्थिति में नहीं है लेकिन गेंदबाजी पर भी यहां पर मैचेस जीते जा सकते हो। इसके पहले मैच में हमने देखा था जो मैच कहीं ना कहीं ऐसा लग रहा था कि एक तरफा मैच हो जाएगा, वो मैच गया आखिरी गेंद तक और वो हुआ टाई। अब इस मुकाबले में दोनों टीमें जी जान से अपनी बाजी लगाएंगे क्योंकि ये है फाइनल का मुकाबला, फाइनल मैच ऑफ दिस टूर्नामेंट, अंतिम सामना, मेगा फाइनल की मैच, परेल ब्लास्टर्स वर्सेस परेल वॉरियर्स। सकाळ पासून हे सर्व संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत परंतु शेवटचे 2 संघ जे असे ठरले जे सर्वात वरचे संघ ठरले आहेत आणि त्या संघांचा हा सामना अर्थातच मेगा फायनलची ही मॅच या ठिकाणी रंगली जाते। गोलंदाजी मार्कवर राकेश पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेट या वेळेला गिरीशसाठी। यावेळेला
डिफेन्सिव स्ट्रोक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंड वर थ्रो आणि त्या थ्रोला मात्र नक्कीच दाद मिळते परंतु एक धाव पूर्ण होते अशा एक एक धावा सुद्धा कित्येकदा भारी पडू शकतात कारण क्रिकेटच्या पटलावर जर सातत्याने बघायला गेलं तर काही सामने आपण असे पाहिले आहेत की सहा चेंडूत एक धाव सुद्धा पूर्ण झालेली नाहीये तर काही वेळेला असं सुद्धा पाहिलं की एका चेंडूत सहा धावा सुद्धा ठोकल्या गेल्या आहेत आणि त्यासाठीच म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे धावसंख्या 21 धावा 21 रन्स लॉस ऑफ टू विकेट्स चार षटकांची तीन षटकांची समाप्ती झाली चौथ्या षटकातील चेंडू जर बघायला गेलं तर झाले चार आणि पुढील दोन चेंडू टाकण्यासाठी राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल तोपर्यंत धावसंख्येचा आकडा 21 धावांवर जाऊन पोहोचलाय अजून दोन चेंडू या षटकातले आणि पुढील शेवटच्या षटकाचे सहा चेंडू एकूण आठ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे फुलर लेनचा चेंडू हा फटका मात्र या सामन्यात रंग आणेल चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क आणि ही क्षमता आहे प्रशांत कडे आता मात्र प्रशांत आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय कुठेतरी एक गदाधारी भीम प्रशांतच्या अंगात संचारलेला बघायला मिळतोय धावसंख्या 27 धावांवर आणि त्यासाठी एक एक चेंडू महत्वाचा आहे एक एक धाव महत्वाचा आहे आणि हा एक चेंडू किती महत्वाचा ठरलाय बघा सहा धावा देऊन गेलाय गलती की सजा मिलेगी बराबर मिलेगी या षटकामागे आल्या 14 धावा धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचला 28 धावांवर यावेळेला मात्र नक्कीच टाळ्या वाजतायत प्रशांतच्या त्या षटकारासाठी आणि त्या षटकारानं मात्र नक्कीच एक जीव ओतला या सामन्यामध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर परळ वॉरियर्सचा जो डगआउट आहे मगासपासून उदासीन झालेला बघायला मिळत होता आता मात्र या षटकारानं थोडस हास्य परळ वॉरियर्स संघाच्या समर्थकांकडे आपण बघतोय 28 धावा झाले शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत म्हणजे सहा चेंडू तर चांगला धावसंख्येचा आकडा मिळवण्याच्या प्रयत्नात प्रशांत मात्र नक्कीच प्रयत्नशील असणार आहे आणि त्याच्या प्रयत्नाला कितपत यश मिळते ते सहा चेंडू किती धावा मिळवत आहेत ते मात्र पाहावं लागेल नवीन गोलंदाज या वेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय भरत शेवटचं षटक अंतिम षटक पहिल्या इनिंगचा अंतिम षटकाचा पहिला चेंडू प्रशांत साठी भरत कडून टाकला जाणार आणि या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर दोन धावा मिळतील डायरेक्ट चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ दे किंवा वन बाउंड चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ दे त्यावर मिळते दोन धावा सकाळपासून आपण असे दुहेरी धावांचे फटके खूप सारे पाहिलेत या वेळेला समोरच्या दिशेने खेळून काढतोय चेंडूला चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत परंतु रनिंग बिटवीन द विकेट थोडस लेझी पाहायला मिळालं नॉन स्ट्राइक एंड वर जेव्हा धावत होते फलंदाज गिरीश त्यावेळेला मात्र नक्कीच थोडेसे लेझी राहिले एकेरी धावेवर समाधान जरी मानलं असलं तरी स्ट्राईक असेल प्रशांत खानोलकर यांच्याकडे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होतोय गिरीश आणि गिरीशची जागा घेण्यासाठी दिलीप मैदानाच्या आतमध्ये चाललाय हा दुसरा चेंडू पूर्ण केला त्या चेंडूवर मिळाली एक धाव धावसंख्येचा आकडा 30 धावांवर एकतीस धावा झालेत 31 धावा आणि हा चेंडू मात्र नक्कीच समोरच्या दिशेनं एक मिस टायमिंग स्ट्रोक म्हटला जातोय चुकीचा प्रकार खेळला गेला जो चेंडू अवांतरच्या दिशेनं चालला होता तो चेंडू मात्र उगीच छेडला जातोय प्रशांत कडून एक एक्स्ट्रा धाव मिळाली असती परंतु त्या चेंडूवर प्रशांतनं हा चेंडू छेडला आणि त्यावर समोरच्या दिशेनं चेंडूला धाडलं एक धाव मिळवली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज दिलीप सुद्धा बाद होतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर दुसरी धाव
घेण्याच्या प्रयत्नात रनआउट झाला आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवर या वेळेला पुन्हा एकदा प्रशांत खानोलकर आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय विलास दुबे उर्फ लाल्या. मगाच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेले तर लाल्याने नक्की चांगली फलंदाजी केली होती आणि तितकी सुंदर गोलंदाजी सुद्धा केली होती. एक जेल सुद्धा पकडला गेला होता त्यांच्याकडून आणि त्यासाठी त्यांना बक्षीस सुद्धा मिळालं होतं. 500 रुपयांचं तब्बल पारितोषिक मगाच्या सामन्यामध्ये त्यांना मिळालं होतं उत्कृष्ट गोलंदाजीसाठी. यावेळेला चांगला फटका पुन्हा एकदा मिडविकेट काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. चार चेंडू झाले दरम्यान या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये नामवंत शरीर सौष्ठवपटू सन्माननीय मनीष दादा आडविलकर यांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या मैदानामध्ये हार्दिक स्वागत करूया. केपीएल 2019 कामगार प्रीमियर लीग 2019 माध्यमातून मनीष दादा आडविलकर आपलं खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. व्हेरी वॉर्म वेलकम मनीष दादा, केपीएलच्या माध्यमातून आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक आभार असतील. आपल्याला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 34 धावा. आणि दरम्यान आपल्या व्यासपीठावर एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या क्रिकेट मालिकेच्या माध्यमातून उपस्थित आहेत सन्माननीय विजय भोसलेजी. विजय भोसलेजींचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा चांगला फटका. एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे. 2 धावा आल्या. धावसंख्येचा आकडा 36 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक भरत विरुद्ध प्रशांत. हा शेवटचा चेंडू पण जात मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क 2 धावांसाठी. 5 षटकं पूर्ण झाली 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये. सुरुवात जर पाहिली तर हळूवार पद्धतीने केली, संयमीरित्या केली होती, परंतु एका चांगल्या स्थितीत नेऊन एकतर्फी एक हाती खेळी ज्या फलंदाजाने केली प्रशांत अर्थातच नक्कीच या सामन्यामध्ये प्रभावी ठरलाय. 38 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये पूर्ण करावं लागेल, अर्थात 30 चेंडू आणि 39 धावांची गरज. वैयक्तिक 20 चेंडूंमध्ये 28 धावा बनवत नाबाद राहिलाय प्रशांत. नक्कीच एक महत्वपूर्ण खेळी आहे, कारण अंतिम सामन्यामध्ये जेव्हा आपल्या संघाला गरज होती तेव्हा तो आपल्या संघासाठी पाठीशी उभा राहिलाय. 28 धावा त्यानं वैयक्तिक बनवले या सामन्यामध्ये आणि संघाची परिस्थिती ज्या वेळेला बिकट होती त्यावेळेला त्या संघाला 28 धावा जमवून देत आपल्या संघाला नेऊन पोहोचवलं 38 धावांवर. वैयक्तिक 38 धावांपैकी 28 धावा ज्या आहेत त्या प्रशांतच्या बॅटमधून निघाले आहेत. एकूण धावसंख्या जर प्रशांतची पाहायला गेली तर या संपूर्ण मालिकेमध्ये वैयक्तिक त्यानं 93 धावा बनवल्यात आतापर्यंत.
पहिल्या सामन्यात 20 धावा, दुसऱ्या सामन्यात 29 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 16 धावा आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 28 धावा, म्हणजे 15 धावांच्या वरच प्रत्येक सामन्यामध्ये त्याकडून धावसंख्या काढली गेली आहे. आणि तो प्रशांत या वेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलाय आणि दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देत विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि फलंदाज आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 39 धावांची गरज जिंकण्यासाठी. परळ वॉरियर्स, परळ ब्लास्टर्स. प्रथम फलंदाजी केली परळ वॉरियर्सने, 5 षटकांमध्ये 38 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी परळ ब्लास्टर संघाला 39 धावांची गरज. तत्पूर्वी सामना सुरू करण्यापूर्वी या अगोदरचा जो ऑरेंज कॅप मानकरी होता दिलेश देवरुखकर, त्याच्यापेक्षाही जास्त धावा या वेळेला बनवतोय प्रशांत खानोलकर. तर जोरदार टाळ्या प्रशांत साठी आणि ही ऑरेंज कॅप त्याला जाते. तर प्रशांत आपल्याला विनंती आहे, आपण मॅच सुरू होण्यापूर्वी ऑरेंज कॅप घालायची आहे आणि मैदानामध्ये खेळायचंय. वैयक्तिक 93 धावा त्याने पूर्ण मालिकेमध्ये बनवल्या, तर ही ऑरेंज कॅप त्यासाठीच प्रशांतला दिली जाणार आहे. सर्वाधिक धावसंख्या बनवणारा हा फलंदाज ठरलाय या मालिकेतला. मणी सर आपल्याला विनंती असेल, ही ऑरेंज कॅप मगाशी आपण वेगळ्या खेळाडूला दिली होती, आता मात्र या प्रशांतला दिली जाते. त्याने वैयक्तिक 93 धावा बनवल्या आपल्या संघासाठी आतापर्यंत आणि ही ऑरेंज कॅप नक्कीच त्याच्यासाठी बनली आहे, म्हणून ती त्याला या ठिकाणी आपण देणार आहोत. वेल प्लेड प्रशांत, आणि आपल्याला या पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. प्रशांत अमोल सर नवीन बॉल द्यायचा आहे, मॅच बॉल बॅट्समन पाठवायचे आहेत ब्लास्टर्स, विनंती आहे बॅट्समन पाठवून द्या मैदानात. ब्लास्टर्स आपल्याला विनंती असेल, आपण फलंदाज पाठवायचे आहेत. एक नक्की आगळी वेगळी दैदिप्यमान क्रिकेट मालिका आपण बघतोय आपल्या आजूबाजूच्या परिसरातील या मैदानात. जे खेळाडू नेहमी आपल्याला सराव करताना पाहायला मिळतात, कित्येक खेळाडू जे असे आहेत ते आपल्या आजूबाजूच्या परिसरातच राहतात आणि त्यामधला हा एक आगळ्या वेगळ्या क्रिकेट मालिकेचा कार्यक्रम आपण बघतोय. सर्व खेळाडूंना विभागून दिलं जातंय बरोबरीनं सहा संघांमध्ये आणि त्या सहा संघांपैकी हे शेवटचे दोन संघ शिल्लक आहेत. गेट जवळ उजव्या बाजूच्या डाव्या बाजूच्या गेट जवळ जे प्रेक्षक उभे आहेत, युवराज सर सर्वांना थोडस मागे घ्यायचंय. तर या सर्व सहा संघांचा खेळ आपण सकाळपासून अनुभवलाय आणि त्यानंतर या सहा संघांमधून हे दोन संघ प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघाचा विजय निश्चित करत या अंतिम फेरीमध्ये येऊन पोहोचले आहेत. मागील दोन सामने जर आपण पाहिले सेमीफायनलचे, तर नक्कीच मन जिंकणाऱ्या मॅचेस त्या ठिकाणी होत्या, नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या त्या मॅचेस ठरल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत सामने गेले, दोन्ही मॅच टाय झाल्या, दोन्ही मॅच मध्ये बॉल आउट झाले, एक मॅच बॉल आउट वर विजय घोषित केली गेली आणि एक मॅच तर टॉस वर विजय घोषित केली गेली. दरम्यान हा सामना अंतिम सामना, फायनल मॅच ऑफ दिस टूर्नामेंट. पहिल्या चेंडूवर या वेळेला चांगला फटका मुकेश कोळी यांच्या बॅटमधून एकेरी धाव मिळवली जाते. सामन्याला सुरुवात, धावा बनवायच्या आहेत 39. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, वैयक्तिक धाव आणि संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र उघडतोय मुकेश अरविंद कोळी. स्ट्राईक एंडवर त्याच्या जोडीला आलेला फलंदाज अभिषेक या वेळेला फलंदाजी करेल. शॉर्ट ऑफ द लेंथ कट केलं जाते चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या वेळेला चेंडूवर क्षेत्ररक्षक धावेल, चेंडू कलेक्ट करेल, चेंडूची फेकी करेल, तद्वर दोन धावा पूर्ण होत आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये हा ताळमेळ महत्वाचा असतो आणि तो ताळमेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय या दोन्ही फलंदाजांकडून. या अगोदर जर आपण पाहिले तर अभिषेक आणि प्रशांतची जोडी अशा प्रकारची फलंदाजी करत होती. या वेळेला एक फुलर लेनचा चेंडू कार्पेट पद्धतीने खेळण्याचा हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कुठेतरी भासत होता आणि त्यावेळेला मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात सोपावला जातोय.
निर्धाव चेंडू। मात्र पंच आपले दोन्ही हात पसरवतील आणि गोलंदाजाला दंडित करतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे, अर्थातच स्वैर चेंडू, व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन्स, अवांतर धावा, अतिरिक्त धावसंख्या। या वेळेला हा निर्धाव चेंडू टाकला जातोय। सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक करतोय गोलंदाज अंकित सिंग गोलंदाजी मार्कवरून। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट अम पुल केलं गेलं, झाडाला लागला, चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला। जिथे दोन धावा मिळणाऱ्या होत्या तिथे मात्र मिळते फक्त एक धाव। चेंडू जर मैदानाच्या बाहेर डायरेक्ट गेला किंवा वन बाउंड जरी गेला तरी दोन धावा मिळतात, परंतु यावेळेला झाड आडवं येत आहे आणि त्यामुळे मिळते फक्त एक आणि एकच धाव। हॅलो अंकितचा पुढील चेंडू मुकेशसाठी। या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता, लाऊड अपील आहे या वेळेला झेलसाठी, पंचांनी मात्र तो लाऊड अपील फेटाळून लावला। षटकाच्या समाप्तीची घोषणा केली आणि संघाची धावसंख्या या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचली ती 5 धावांवर। पाच धावा इन द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, द स्कोर इज 5 रन्स विदाउट एनी लॉस, बिना किसी नुकसान के टीम का स्कोर 5 रन पहली ओवर की समाप्ति के बाद। अब ये अगला गेंदबाज गेंदबाजी करेगा, दूसरी ओवर यहां पर शुरू होगी। किरण के हाथों में थमाया गया ये गेंद, किरण का पुढील चेंडू। या वेळेला एक सुंदर लेग ब्रेक पाहायला मिळाला, टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळण सुद्धा घेतलं, इन साइड एज लागली, चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चालला होता, चेंडूला अडवलं गेलं, चेंडूचं कलेक्शन केलं, चेंडू फेकला, तोपर्यंत एक धाव काढली गेली या दोन्ही फलंदाजांकडून। पहिला चेंडू या वेळेला किरण, या वेळेला पुल करतोय चेंडूला, झेल सुटला जातोय मुकेश कोळी यांचा, मिसफील्ड झालं। क्षेत्ररक्षक नक्कीच थोडेसे नाराज असणार आहेत स्वतःवर, कारण त्यांच्याकडून एका मोठ्या फलंदाजाचा झेल सुटला जातोय आणि जेव्हा 30 चेंडू फक्त 39 धावा बनवायच्या त्यावेळेला अशा चुका घडणं एक मोठी गोष्ट म्हटली जाते। या वेळेला डाऊन द लेग साइड आहे चेंडू आणि पंच आपले दोन्ही हात पुन्हा एकदा पसरवत आहेत। स्वैर चेंडू टाकला जातोय, अवांतर धाव घोषित केली जाते, एक्स्ट्रा रन संघाच्या स्कोर कार्ड वर लेखले जात आहेत। 8 धावा बिनगडी बाद, अजूनही 31 धावा बनवायचे आहेत। अभिजित या वेळेला पुन्हा एकदा कट करतोय, चेंडू टॅप केला जातोय, बॉक्स क्रिकेट प्रमाणे हा फटका खेळला गेला आणि एक धाव मिळवली गेली, चोरटी धाव म्हटली जाईल, चिकी रन आणि एक धाव पूर्ण झाल्यानंतर धावसंख्येचा आकडा 9 धावांवर। प्रत्येक चेंडूवर धावा मात्र येणं गरजेचं आहे, ते मात्र नक्कीच महत्वाचं मानतायत, कशा धावा येतील कारण मागील सामना त्यांना नक्कीच आठवत असेल। हा चांगला फटका, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच हातातून चेंडू निसटला जातोय। एक धाव पूर्ण, पुन्हा एकदा या चेंडूवर येते धावसंख्या दुहेरी अंकामध्ये, पहिला डबल अंकात अर्थात 10 धावांवर। किरण पुढील चेंडू साठी सज्ज, किरणच्या षटकातील चेंडू जर पाहायला गेला तर झाले 4, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 10 धावा झाल्यात। आणि आता मात्र पंच या वेळेला नक्कीच व्हाइट बॉल घोषित देतील, यष्टी रक्षकाने किती चपळाई दाखवली तरी पंचांचं मात्र नक्कीच चांगलं लक्ष चेंडूवर आहे। हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी घोषित करतील पंच, कारण बॅट वरून फिरली गेली, चेंडू बॅटच्या खालून ट्रॅव्हल केला यष्टी रक्षकाकडे आणि त्यामुळे हा व्हाइट बॉल नसणार आहे, परंतु हा निर्धाव चेंडू आणि चेंडू मात्र पूर्ण केला तो 5वा। किरण पुढील चेंडू साठी सज्ज झालाय,
या वेळेला सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक केला गेला किरणकडून, फलंदाजाला मात्र या ठिकाणी नक्कीच बांधून ठेवलं, धावसंख्येवर अंकुश लावले या शेवटच्या दोन चेंडूंवर, आणि त्यानंतर मात्र षटकाच्या समाप्तीची घोषणा पंचांकडून केली जाते. दुसरं षटक यशस्वीरित्या पूर्ण करतोय, धावसंख्येचा आकडा बिनगडी बाद 11 धावांवर. 39 धावा बनवायच्या आहेत, अजूनही 28 धावांची गरज आहे. 11 धावा झाल्या, 39 धावा बनवायच्या असताना अजून 28 धावा गरजेच्या असतील. 18 चेंडूंमध्ये हातामध्ये चेंडू असतील, 18 धावा बनवाव्या लागतील. 28 गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय, अर्थातच योगेश प्रकाश खानोलकर उर्फ टॅडो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या उजव्या बाजूने स्टेज एंड कडून गोलंदाजी करेल. या वेळेला शॉर्ट ऑफ द लेंथ होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर पिचिंग केला गेला होता हा चेंडू, आणि त्यानंतर थोडासा वळणही चेंडू मध्ये पाहिला, लेट कट केलं चेंडूला, पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळला जाणारा हा फटका. एकेरी धावेसाठी नक्कीच एक धाव मिळवली जाते, धावसंख्येच्या आकड्यात बदल घडला जातोय, धावसंख्या 12 धावांवर. खेळपट्टी मात्र एक चांगली साथ या संपूर्ण दिवसामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांना देताना पाहायला मिळाली, एक चांगल्या उत्कृष्ट दर्जाची खेळपट्टी या ठिकाणी उपलब्ध जरूर करून दिली आहे. सर्व खेळाडूंची मेहनत आहे त्या खेळपट्टी मागे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चाललाय, विलास दुबे नक्कीच प्रभावित करतायत आजच्या दिवसामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, तिन्ही क्षेत्रामध्ये ऑलराऊंड क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळालंय. योगेश फुडी चेंडूसाठी, यावेळेला मुकेश कोळी स्ट्राईक एंडवर, अकुट टप्प्याचा चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये, मागे एक क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यावर मिळवतोय एक धाव. सहजरित्या पूर्ण केली गेलेली ही एकेरी धाव, संघाच्या धावसंख्येचा आकडा 14 धावांवर. 39 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडूत 28 धावांची गरज होती, त्यानंतर आल्या या 3 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. लेग बिफोर विकेट साठी मागणी करताय, डायरेक्ट हिट मारला जातोय, पंचांकडे मागणी केली जाते रनआउट साठी, परंतु पंचांनी ही मागणी फेटाळून लावली आहे आणि यशस्वीरित्या फलंदाज मात्र आपल्या जागेवर जाऊन पोहोचलाय. पंचांचा इशारा या वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 प्रमाणे एक धाव घोषित करतायत, अर्थातच लेग बाईचा इशारा. लेग बाईच्या इशाऱ्यासोबत एक धाव धावून काढली गेली आणि त्याबरोबर संघाच्या धावसंख्येचा आकडाही पुढे सरकला, 15 धावा पूर्ण झाल्या जिंकण्यासाठी. आता मात्र 24 धावांची गरज असेल. 14 चेंडू आहेत आणि 24 धावा आहेत. योगेश विरुद्ध मुकेश, आकुट टप्प्याचा चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय 2 धावांसाठी, सुंदर फटका. मेगा फायनलची मॅच आहे, समर्थक मात्र या ठिकाणी दोन्ही बाजूचे उपस्थित आहेत. यावेळेला चांगला टप्पा, चांगली लाईन लेन्सटी गोलंदाजी, यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफळाचित, मुकेश कोळीची खेळी संपुष्टात येते. मुकेश कोळी परतेल तंबूच्या आसऱ्याला. पहिला झटका, पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद, पहिला गडी गारद, पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर मुकेश कोळीच्या स्वरूपात हा पहिला झटका. हॅलो, तिसरी ओव्हर पूर्ण झाली आहे. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? विलास दुबे. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर विलासने एक प्रभावी गोलंदाजी केली होती,
मी स्वतः त्यांना पहिल्यांदा क्रिकेट खेळताना पाहतोय, परंतु गोलंदाजी करतात हे माहिती नव्हतं आणि ते मला आज माहिती झालंय. तितकी सुंदर गोलंदाजी करतात हे सुद्धा माहिती झालं आणि या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवर जबरदस्त यश पटकावते. फलंदाज मात्र नक्कीच बीट झाला आणि मागे यष्टी रक्षकानं मात्र आपली एक चांगली भूमिका निभावली, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. यष्टीच्या स्वरूपात हा फलंदाज मात्र पुन्हा एकदा मघारी परतावून लावला जातोय. अभिषेक आता बाद होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. सलामीची जोडी, जसं काही दोन फलंदाजांमध्ये कुठेतरी एक प्रकारे लोहचुंबक लावलं गेलं होतं, मुकेश कोळी जसा बाहेर आला त्याच्या मागोमाग अभिषेक सुद्धा मैदानाच्या बाहेर येतोय. दोन गडी बाद होत आहेत, सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर आले आहेत आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहायला मिळाला. एका बाजूने जर आपण पाहिलं तर सिद्धार्थ आहे, दुसऱ्या बाजूला गणेश आहे. अशी जोडी आता मात्र फलंदाजांची मैदानात असेल. 12 चेंडूत 22 धावांची गरज असताना हा सामना कुठेतरी विलास दुबे यांच्याकडून नक्कीच चांगलं वळण दिलं जातंय पहिल्या चेंडूवर आणि फलंदाजाला मात्र नक्कीच बाद घोषित केलं जातंय पंचांकडून. विलासचा पुढील चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू, वा काय गोलंदाजी केली आहे. शॉर्ट ऑफ द लाईन डिलिव्हरी जरी असली तरी त्या चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, व्हेरिएशन होतं चेंडूवर आणि ते व्हेरिएशन मात्र फलंदाजाला नक्कीच आश्चर्यचकित करतंय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स खेळाडूच्या हातात चाललाय. विलास दुबे चांगलं कलेक्शन, एक धाव पूर्ण, तीन चेंडू पूर्ण झाले. तीन चेंडूंमध्ये एक गडी यष्टीजीतच्या स्वरूपात बाद जरूर केला विलासने आणि एकच धाव आतापर्यंत दिली आहे. फिरकी गोलंदाजी आणि आवेळेला बॅटच्या रडार मध्ये आला, चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. दोन धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावांवर. जिंकण्यासाठी अजून 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावा. अजूनही 2 चेंडू विलास दुबे यांच्या षटकातील शिल्लक असतील. 8 balls to go and 19 runs to win. हा फुल टॉस चेंडू जाईल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. 2 धावा. 7 चेंडू 17 धावांची गरज. सात बॉल 17 धावा. 7 चेंडू 17 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. वॉरियर्स 7 चेंडू 17 धावांची गरज. फलंदाज मैदानामध्ये आहे सिद्धार्थ. यावेळेला कट करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता जरूर, परंतु झेल टिपण्यामध्ये असफल जरी असला तरी एक धाव मिळवली जाते फलंदाजाकडून. शेवटच्या चेंडूवर आली ही एकेरी धाव आणि धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचला 23 धावांवर. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. 6 चेंडूत 16 धावा अशक्य म्हणता येणार नाही, कारण मगासच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 6 चेंडूत 17 धावांची गरज असताना 17 धावा सुद्धा बनवल्या गेल्या होत्या. तर या 16 धावांचा प्रयत्नही पूर्ण होऊ शकतो, फक्त फलंदाजाला एक तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. स्ट्राइक एंड वर असेल सिद्धार्थ आणि गोलंदाजी मार्ग वरून गोलंदाज कोण येतोय ते पाहावं लागतंय. शेवटचा गोलंदाज कोण असणार आहे या निर्णायक सामन्यामध्ये, या निर्णायक षटकाला कोणाच्या हातामध्ये, गट्टूच्या हातामध्ये. चेंडू गट्टूच्या हातामध्ये दिला जातोय.
मगाशी सुद्धा गट्टूने चांगलं षटक टाकलं गेलं गट्टूच्या माध्यमातून आणि तो गट्टू आतापर्यंत पुन्हा एकदा मैदानात आलाय. पहिलं षटक 5 धावा, बाकीच्या उर्वरित 3 षटकांमध्ये 6-6 धावा आल्या. एकूण धावसंख्येचा आकडा 23 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे 39 धावांची, 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू या वेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये. कोण आउट होणार? या वेळेला फलंदाज, नक्कीच दोन फलंदाजांमध्ये गोंधळ झाला होता धावा घेण्यामध्ये, आणि यष्टी रक्षक मात्र त्याची भूमिका चोख रीतीने निभावतोय. एक धाव मिळाली जरूर, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. एक सिद्धार्थ बाद झाला, दुसरा सिद्धार्थ आतमध्ये चाललाय. पाच चेंडू, 15 धावा. 5 बॉल्स टू गो अँड 15 रन्स टू विन. आणि हाच सिद्धार्थ नाईक आहे ज्याने 6 चेंडूत 17 धावा गरजेचे असताना एक समोर षटकार ठोकला होता, आणि या वेळेला त्याच्या बॅटमधून हा दुहेरी धावेचा फटका येतोय. चार चेंडू, 13 धावा. मेगा फायनल केपीएल 2019. या वेळेला चांगला फटका खेळला गेला होता, परंतु या वेळेला ताकदीचा अपुरा वापर पाहायला मिळतोय. चेंडू खेळाडूच्या हातामध्ये, गिरीशच्या हातामध्ये एक सहज, एक सोपा, एक सुरेख झेल आणि सिद्धार्थ नाईक यांची खेळी संपुष्टात. सेमी फायनलचे सामने जर आपण पाहिले तर या कंपॅरेटिव्हली खूप चांगले सामने झाले. नक्कीच प्रेक्षकांना हुरहुर लावली होती अंतिम क्षणापर्यंत कोण जिंकणार याची, परंतु हा सामना कुठेतरी पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना, फाइटिंग स्कोर जरी असला तरी फलंदाज मात्र नक्कीच या ठिकाणी अयशस्वी ठरले या अंतिम सामन्यामध्ये. परंतु अजूनही सामना पाहावं लागतंय. 2 चेंडू आणि मला वाटतं 13 धावांची गरज आहे, तर यासाठी चमत्कार घडवावा लागेल. 3 चेंडू आहेत आणि 13 धावांची गरज. 3 चेंडू आहेत अजून, 13 धावांची गरज. पुढील चेंडू गट्टू, या वेळेला शफल झाले. पंचांकडून व्हाइट बॉलची घोषणा केली जाते. नक्कीच अवांतर धावा या ठिकाणी येतील, या धावसंख्येमध्ये नक्कीच बदल घडला जाईल. 3 चेंडू, 12 धावांची गरज. या वेळेला सुंदर प्रयत्न केलाय, परंतु ताकदीचा पुरेपूर वापर होत नाही या फटक्यामध्ये. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद होतोय. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 2 षटकार या ठिकाणी समोरच्या दिशेनं लगावण्याची गरज आहे. 2 चेंडू, 12 धावा. दोन,
दोन चेंडू जर दोन षटकार लगावले तर फलंदाज याला 2000 रुपयांचं पारितोषिक कौस्तुभ कडून देण्यात येईल। दोन चेंडू दोन षटकार अर्थात दोन चेंडूत 12 धावांची गरज, पारितोषिक असेल फलंदाजाला 2000 रुपयांचं। आणि हा चेंडू फेर डिलिव्हरी आहे आणि हा सामना परळ वॉरियर्स या संघानं जिंकलाय असं ऑफिशियली डिक्लेअर करू शकत नाही कारण फॉर्मॅलिटी ही पूर्ण करावी लागेल। आणि हा शेवटचा चेंडू, परंतु पंचांचा इशारा नो बॉल। आणि या शेवटच्या चेंडूवर पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला गेलाय आणि त्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद घोषित होतोय। गजमल कुणाल हा वाईट बॉल टाकला जरी असला तरी यावर पंचांकडून पुन्हा एकदा फलंदाज बाद असल्याची घोषणा केली जाते। कधी नो बॉल कधी वाईट बॉल, शेवटचा चेंडू पूर्ण घरा गेला। यावेळेला तीन चेंडू एक्स्ट्रा टाकले जात आहेत। औपचारिकता पूर्ण करायची होती परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, क्रिकेटच्या पटलावर कोणत्या क्षणाला काय घडेल याचा नेम नाही आणि त्यासाठीच आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। एक चेंडू 10 धावांची गरज आहे। नवीन फलंदाज कुणाल स्ट्राईकवर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर कपिल। आणि हा चेंडू पूर्ण केलाय आणि याच बरोबर कामगार प्रीमियर लीग 2019 चा अंतिम विजेता संघ ठरला परेल वॉरियर्स। परेल वॉरियर्स संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याचसोबत अभिनंदन असेल परळ ब्लास्टर्स सुद्धा, त्यांची चांगली खेळी सकाळपासून आपण पाहिली। अंतिम सामन्यामध्ये उपविजेता जरी ठरला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी लढत देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला आणि त्यासाठीच परळ ब्लास्टर्स आपलंही मनपूर्वक अभिनंदन। सर्व खेळाडू परेल वॉरियर्स परेल ब्लास्टर्स सर्वांनी स्टेज जवळ यायचंय। आपलं खूप खूप अभिनंदन आहे परेल वॉरियर्स।
तर सर्व खेळाडू सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन असेल. गेल्या वर्षी शेवटच्या सामन्यामध्ये मला वाटतं हाच संघ अर्थात योगेश खानोलकरचा जो संघ होता तोच संघ जिंकलेला संघ होता. आणि गेल्या वर्षी डान्स करण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती, ती संधी या वर्षी पूर्ण करायला मिळणार आहे त्यांना. तर डान्स तर झालाच पाहिजे योगेश. दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट या ठिकाणी सकाळपासून सादर केलं, त्याबद्दल या दोन्ही संघांच्या खेळाडूंचं संघ मालकांचं कर्णधारांचं हार्दिक आभार असतील, अभिनंदन असेल. आणि पारितोषिकाला नक्कीच आपण वळणार आहोत.